Alleluia. Portato che qui per l'uscita dell'Europa del Sud del sabato diciamo nel domani Ishwa Ashwati per Vishwa diciamo c'è la Santa Vishwa per te canale che ci sono di sabato di prima per la scelta per la di Vishwa per la scelta di sabato di prima per la scelta di sabato di prima per la scelta di sabato di prima Alleluia. Per il grazie di usare per tre quattro dei वर्तिकरण दुसरे पत्र पाचवे वचन सत्र म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या खाई असेल जर कोणी ख्रिस्ताच्या खाई असेल तर तू नवी उत्पत्ती आहे नवी उत्पत्ती आहे जुने ती होऊन गेले जुनं ते होऊन गेलं पहा ती नवी झाली आहे नवी झाली आहे आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि शेवटची तास आहे बरोबर आणि आता नवीन होणार आहे तर प्रभूचं वचन शिकवते पौलाने आपल्याला पत्रामध्ये लिहिलेलं वचन आहे ते जुनं होऊन गेलं आता पहा नवीन झालेलं आहे अगदी आता लोक नव्या वर्षाची तयारी करत नाही तर जिंदगीमध्ये आपल्या जीवनामध्ये बरेचशी पाप झालेली आहे वर्षभरात आपण अनेक पाप केले शब्दापासून बोलण्यापासून विचारापासून शरीराच्या अनेक अवयवामध्ये अनेक पाप झाले परंतु आपण नवीकरणाचा शोध करत नाही नवीन जन्माचा आपण शोध करतो नवीन वर्षाचा शोध करतो परंतु नवीकरण करण्याचा शोध करायला मी विसरतो मी आज बरे नवीन कपडे घातलेले बरोबर तर काय नवा झाला अगदी तर योहान तिसरा अध्याय तिसरं वचन लिहिले आपण योहान तीन मी तुम्हाला पचित सांगतो नवे जन्मल्यापासून कुणाचे देवाचे राज पाहता येत नाही नवीन जन्माला कसं आला आता नवीन वर्ष आलेलं आहे बरोबर 2024 मध्ये अनेक लोक तयार करतात वर्ष वर्ष याचा शोध करत आहे हॅपी न्यू इयर लोकांचा हॅपी क्रिसमस गेला आता हॅपी न्यू इयर काय जो ख्रिस्त जो येशू ख्रिस्त जे लोक येशूच्या विरुद्ध जीवन जगणारे येशू विरुद्ध वागणारे हे सुद्धा तिथे दोनदा प्रत्येक गुडघे टेकले जातात हे नवीन वर्ष याच येशूच्या नावाद्वारे सुरुवात झाली आणि बरेचसे लोक हॅपी न्यू म्हणजे नवीन वर्ष आता नवीन वर्ष कसं होतं लूक मध्ये 2 अध्याय वचन 21 वचन घेऊया आपण दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले हे तो उद्धार संपवण्यापूर्वी देवदूताने ठेवले होते आले मग आता हे इमानुएल बरोबर हे नाव दिलेलं होतं आता आपण त्याला एक जानेवारी म्हणतात बरोबर आणि इसवी सन सुरू झालं येशू ख्रिस्ताचं मंदिरात समर्पित केलं गेलं सुमताच्या अल्लेलुया समर्पित झालेलं होतं अल्लेलुया प्रभू येशूला मंदिरात समर्पण झालं 8वा दिवस म्हणजे आपण 25 डिसेंबर लोक त्याला मानतात आणि 25 डिसेंबरच्या नंतर 8वा दिवस हा मंदिराचा समर्पित दिवस होता आले आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा राहणार आणि राजा म्हणून घोषित केला जातो हॅपी न्यू इयर म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवात आली आता नवीन वर्ष कोणापासून सुरू झालं प्रभू येशू समर्पित झाला तो तांगणारा या चरणात आला हल्ली
म्हणून मुळात तीन तीन मध्ये काय सांगते, नव्याने जन्मल्या वाचवून देवाचे राज्य पाहताय. आता नवीन जन्म म्हणजे पापापासून अलग होऊन आपल्याला या पापातून बाहेर करायचं, तेव्हा आपल्याला जन्म होते. हल्ली आता जो मनुष्य पापात पडतो तो नरकाच्या अवधीत जातो, आणि पापातून बाहेर उतरतो तो नरकाच्या अग्नीतून बाहेर उतरतो. हल्ली योहानमध्ये एक अध्याय 29 वचनामध्ये योहान प्रभू येशू ख्रिस्ता विषयीच शिकवण देते. जगाचे पाप हरण करणारा प्रभू येशू या जगात यासाठी आलेला होता, जे सैतानाच्या हातामध्ये सापडलेली व्यक्ती जी आहे याला सोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीत आले. आज लोक जे आहे ते बरेचसे लोक या नवीन वर्षाच जीवन तयार करतो. हल्ली निर्णय घेतात लोक कि या वर्षात जे काय चुका झाली असेल त्या पापांची क्षमा व्हावी, आता नवीन जीवन जगलं पाहिजे. हल्ली बरेच लोक बेचणारे आम्ही होते. हल्ली निर्णय घेतलं नाही नाही आता हा शेवटचं वर्ष आहे, आता या पुढे इयर घ्यायची नाही. हल्ली हा शेवटचं वर्ष आहे ना, पहिलं बघूया जपंत प्रभू येशू आपल्या हृदयामध्ये जपंत उतरत नाही तत्पर्यंत हे नवीन वर्ष तुम्हाला बघायला मिळणार. अगदी नवीन वर्ष जीवनामध्ये जो माणूस पाहतो तर पापापासून जेव्हा तो बाहेर होतो पापापासून अलग होतो तेव्हा त्याला एक नवीन जन्म दिसते. हल्ली म्हणून इस्रायलचा गुरु होता तेव्हा तिसरा अध्यायमध्ये 1-8 वचनामध्ये त्याला हाच प्रश्न सांगतोय. हल्ली इस्रायलच्या गुरुच्या दृष्टीमध्ये त्याला सांगितलं नवीन जन्म कसा आहे. हल्ली म्हणून आपण ख्रिस्तांमध्ये नवी उत्पत्ती जुनं ते होऊन गेलं पहा आता ते पापापासून जेव्हा मनुष्य बाहेर उतरतो पवित्र जीवनामध्ये प्रवास करतो तेव्हा त्याला नवीन जन्म दिसते. वर्ष ही तारीख दिवस म्हणून कधी तर 4-10 वचन मध्ये वचन प्रभूच पाहू सांगतो सणाचे काळ तुम्ही हे पाळता. काय सांगते, वार महिने सणाचे काळ तुम्ही. आता आपण बरेच लोक हे पाळतात की नाही, वार पण पाळतात जानेवारी ना नाही महिने. हल्ली परंतु त्यांनी वधस्तंभावर आपल्यासाठीचे बलिदान दिले. हे बलिदान अशासाठी दिले नाही की आपण त्या मूर्तीपासून दूर व्हावं. हल्ली पापातून बाहेर उतर. आता हे जे दिवस असतात त्या दिवशी आपण काय करतो, कार्यक्रम प्रोग्राम पाट्या मोज मजा नाच गाणी परिवर्तन मनाचं नाही. मनाचं जेव्हा आम्ही परिवर्तन करून घेतो आमच्या जीवनात खरोखर ख्रिस्तीया नात्यामध्ये पवित्र जीवनाचा प्रवास करतो. प्रभू येशू
हा जगात मानव अवतार म्हणून प्रभू येशू या पृथ्वीवर आला. देव तो देव होता, हा देव, हा देव आपल्या सर्व मानवाला जीवन देण्यासाठी आले. शैतान आपला जीवन घेण्यासाठी. आपण कधी कधी बघतो की देवाने जे शिकवलेले जे नियम आहेत ते आम्ही कधी पाळत नाही, पण शैतानाचे जे नियम आहेत तेच माणूस जास्त पाळतो. चोरी करणं, लबाडी करणं, पायदळ करणं, मारामारी करणं, नंबर करणं, विष करणं, विवाह करणं. हरदी हा नवे दिवस शांतीचा, समाधानाचा, प्रीतीचा, दयेचा. हा नवीन वर्षाला जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा आमचं संपूर्ण जीवन नवीकरण पाप झाले नाही, कोणाशी चांगले संबंध नाही, कोणाशी बोलत नाही, चुकलं असेल तर मला क्षमा कर, बस बोलू नका भांडण होईल. हलरी मनात नाही मग ते सात वडा भरला वचन देखील नाही. सगळ्यांना क्षमा कर, सगळ्यावर प्रीती कर, नफरत मनात ठेवून सांगा. प्रभू येशूच एक शिक्षण आणि हर मानवाला या शिक्षणाचा संदेश प्रभू येशू या जगाला देत. म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. जो हेरोद होता हल्लिया तो हेरोद आज 31st म्हणजे 31 तारीख बरेच लोक एक पुतळा बनवून तो पेटवून आला आणि पेटवल्यावर सांगणार की आता जुना माणूस घे. जुना माणूस कोण होता? हा हेरोद. मग ते दुसरा देरापासून जर तुम्ही वाचत गेलो तर तुम्हाला याचा इतिहास या पवित्र बायबल मध्ये, बायबल आधारित जीवन कोणीच माणसं शेवटपर्यंत टिकत नाही, कारण हे सांभाळायला मोह सांभाळला. जो मनुष्य मोहात पडतो, कोणत्याही गोष्टीचा मोह असतो तेव्हा देवाला तो मनुष्य ओळखत नाही. जो मनुष्य त्या मोहावर विजय मिळवतो तेव्हा तो देवाला बरोबर ओळखतो. मग ते सहा मोहापासून येशू ख्रिस्त स्वतः या प्रांतीविषयीच शिक्षण देत, कारण मध्ये 4 मध्ये तेव्हा त्यांनी शैताना बरोबर देवाच्या पवित्र शास्त्राच्या शब्दामध्ये शैतानाला हरवून टाकलं. कारण पवित्र शब्दानेच मनुष्य आणि पवित्र शब्द आचरण केल्यावर तो मनुष्य शैताना हरवू शकतो. आता बघा अनेक लोक आहेत, आजचा दिवस येईल सगळे लोक कोणत्याही प्रार्थनेला, फार कमी लोक असे तुम्हाला भक्तीदायक प्रार्थना करतो, म्हणजे खुद परमेश्वरला धन्यवाद देणार की सुंदर दिवस दिला आणि वर्षभर तुझंच राज्य, तुझंच मार्ग, तुझं कार्य आमच्या जीवनात असं. म्हणजे 7:33 मध्ये त्यांनी ते शिकवले. पहिले ते नाच आणि नीतिमत्व, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व, त्याचे ते पहिलं राज्य आणि नीतिमत्व हे मिळवण्यासाठी तुम्ही झटा, म्हणजे त्याच्याच बरोबर या गोष्टी सर्व तुम्हाला मिळतील. आता बघा त्यांनी या शिष्यांना शिकवणाऱ्या गोष्टी तेच आणि 34 वचन बघ जरा. उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता आम्ही उद्याचे विचार करत बसतो, उद्याची चिंता करायच्या नाही. तरी सांगितलं उद्याची चिंता उद्याला. आता उद्या 1 जानेवारी, तू उद्याचा दिवस उद्याला बघ, आजच काय केलं, पश्चाताप कर. Mark 1:15 काळाची पूर्णता पश्चाताप. आपल्या प्रत्येकाला हा दिवस आहे पश्चाताप करणं. हा सणाचा नाही, मोजमजाचा नाही, प्रोग्रामचा नाही, बरे बरे कपडे घालायचा नाही, तर परमेश्वर शिकवलेले त्याचे नियम आहेत पश्चातापाचा.
नवीन शरीर नवीन आत्मा बनवून हल्लेलुया याची शिकवण आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये नवीन माणसाला कसं बनवावं हे शिक्षण दिलेलं आहे. हल्लेलुया. आता नवीन मनुष्य जेव्हा बनतो तेव्हा तो येशू ख्रिस्ताच्या नावाने नवीन वर्षाला प्रवास करतो. एक दिवस तुमचा गेला ना तर दुसऱ्या दिवस उगवला तर समजायचा की नवीन दिवस आला, नवीन वर्ष आलं असं आहे. हल्लेलुया. या गोष्टी अशा आहेत ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. आता आपण त्या दिवसाला पुरे बरोबर. आज कोण पुऱ्या बनवणार, कारंजा बनवणार, काय काय खायला बनवणार बरोबर. त्या पुऱ्या वेगळ्याने या पुरे वेगळे. हल्ली नीतीसूत्रामध्ये 27 अध्याय वचन 1 उद्याची खात्री मानू नको कारण एका दिवसात काय होईल काय होणार हे तुला कळत नाही. आपल्याला कळत समजलं. तर नवीन वर्षाला सुरुवात करताना पहिलं नवीन हृदय आहे बरोबर. कारण पहिल्या पत्रामध्ये 3:16-17 वचन दिलं आहे. मंदिर इकडे आहे. या मंदिरामध्ये देवाला कशा पद्धतीची वेळ द्यावी आणि देव माझ्या ह्या मंदिरात कशा प्रकारे आपल्या जीवनात मजबूती बनव आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे हे तुम्हाला माहिती नाही का. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर त्याचा नाश करीन. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. तुम्ही देवाचे मंदिर पवित्रचे आहे ते तुम्ही. खरं मंदिर हेच आहे. या मंदिरामध्ये देवाची जी उपस्थिती आहे ना ती पहिली ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. तुम्ही देवाचे मंदिर आहे आणि जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे ते. आता आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे तर याच मंदिरामध्ये देवाचं दर्शन कुठे देवाचं दर्शन या मंदिरात तेव्हा मला शांती मिळते. मार्क 1:15 वचन घे. काळाची पूर्णता झालेली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. जवळ आलेला आहे. पश्चाताप करा व सुवार्तीवर विश्वास. काळ आपल्याला सांगून येणार आहे नवीन वर्ष येणार आहे असं काय वाटते. पण त्यांनी सांगितलं जे सुवार्ता सांगतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. काळाची पूर्णता कधी केव्हाही कोणत्या घटकेची कोणत्या क्षणाची या आपल्याला माहिती नाही. आता जो मनुष्य देवाच्या वचनात शिक्षणात नियमात चालतो त्यांना देव त्याच्या प्रश्नांचं उत्तर देत असते. आता जे आहे ना मनामध्ये विचार करत बसायचं, पाप कबूल करायचं, शब्दाद्वारे बोलण्याद्वारे विचाराद्वारे शरीराद्वारे शरीराच्या अवयवाद्वारे काही चाललं नाही. एक या वर्षाचा पाप याच टायमाला काढून ठेव परत जमा करायला जो हल्लेलुया. मध्ये 3:2 ते मध्ये 4:17 आहे ना. मध्ये 3:2 कारण पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य
जवळ आलेलं आहे. आता खरोखर आपल्या पापांची बरोबर स्वतः पाप आपली पदरी घेतली पाहिजे. आपल्या स्वतःला समजलं पाहिजे की मी चुकले नाही, मी हे पाप केले नाही, माझ्या पापांची मला क्षमा कर. हालेलुया. शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून जे काही शरीरामध्ये आपल्या जीवनात पाप झालेलं असेल तर आपल्या प्रत्येकाला पापांची कबुली करणं गरजेचं आहे. हालेलुया. पण जर मी पाप कबूल करत नसेल तर माझ्या स्वतःच्या शरीराला पवित्र मार्ग जो आहे तो समजणार तेव्हापासून येशू घोषणा करी सांगू लागला तो सांगायला लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. काय तेव्हापासून तो घोषणा करू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य. आता नोंद करा सात अध्याय सात पासून जर आपण वचन घेऊ या त्याने काय म्हटलं आपण काय म्हणावे नियमशास्त्रात पाप कधीच तरी पापाची ओळख मला नियम शास्त्र वाचून कशाने झाली नसती लोक धरू नको असे नियम शास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. आणि एक लोभ असतो माणसाला बरोबर तो लोभामध्ये वाढत जातो मोह त्याला म्हणतात. तो सांगते नियम शास्त्रात जर सांगितले नसते तर मला लोभाचं ज्ञान झालं नसतं. आता हे जे लोभ असतात तेच माणसाला फसवण्याचं काम करतात. हरली ना लोभामध्ये ते पडायचं म्हणून मध्ये सांगा पासून येशू ख्रिस्त हीच प्रार्थनेमध्ये आपल्याला शिकवत असते. हरली ना आणि ह्या देवाच्या इच्छेने जीवन जगायचं आणि आम्हाला मोहात पडायचं नाही असं आहे. हे जी मोह असतो जसे तुम्ही होते तसे मी पण होतो आणि त्यामुळे कधी देवाला ओळखलं नव्हतं. आता आपल्याला समज आली की देवाशिवाय आपल्या शरीराला मार्ग कोणताच तिकडच्या तिकडे होऊ शकत नाही. आणि जर देवाला जर आपलं जीवन नसेल तर आपलं शरीर पूर्णपणे नाशवंत होईल नष्ट होईल. पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. बघा आता जेव्हा आपल्या शरीरात पाप असते ना तेव्हा अनेक प्रकारचे लोभ असतात. मग आपल्या लोभामध्ये काय असते हे करू का ते करू खाऊ पाण्या लोभाम माणूस स्वभाव आहे ते नाही सांगू शकत की त्याचा स्वभाव म्हणजे जेव्हा आपण प्रभूला खऱ्या मनाने स्वीकारतो ना तेव्हा या लोभापासून हळूहळू दूर होत असते. तुम्ही होते तसं मी पण होता मी पण दोष नाही किंवा आरोप करत होते कारण माहितीये मी नेहमी लोकांना सांगून मी पापी कदाचित तुमच्यापेक्षा जास्त पापी मी पण असतो. पण त्याचा अर्थ असा नाही त्याला दोष द्यावं की त्याची निंदा करावी की त्याला शळावं असं नाही प्रभू दिसेल. हरलीया ही शिक्षा कारण प्रभूने आपल्या सगळ्यांनी शिकवले आम्ही होते आम्हाला माहितीये त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताला केवढं मारण झालं असेल केवढं दुःख झालं असेल किती फटके बसले असतील. हरलीया पण त्यांनी आम्हाला त्या फटके खाऊन आम्हाला प्रेमामध्ये वाढवलं सामर्थ्यात वाढवलं शांतीत वाढवलं ज्ञानात वाढवलं आणि एक पवित्र जीवनामध्ये वाढ केली. हालेलुया. आणि त्याच राज्य आम्हाला दिलं कारण नियमशास्त्रापूर्वी काय सांगते नियमशास्त्रापूर्वी पाप निर्जीव होते. हालेलुया. आता तुम्ही विचार करा नियम नंतर दिलेला आहे पाप आपल्या जीवनामध्ये जेव्हा येते तेव्हा आपण पश्चाताप करणं कबुली करणं सोडून देण्याचा
प्रयत्न करणं. नीती सूत्र 28 पेनामध्ये दिलेले हे वचन धारण या. आपल्या हरेक व्यक्तीला वचनाच्या शिक्षणानुसार मार्ग मिळते. आणि जसं आम्ही पवित्र शास्त्र, हे शास्त्र म्हणजे शरीर पवित्र करणारं शास्त्र आहे, लोकांचं जीवन बदलणारं शास्त्र आहे, लोकांच्या जीवनामध्ये जे वाईट काय आहे, चांगलं काय आहे याचे इतिहासिक गोष्टी दिलेली आहे. म्हणून माणसाला समज असते की ह्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या जीवनाला खरोखर काहीतरी फायदे आहे. पैसे फायदे होतात, दारिद्र्य फायदे होतात, वस्तूने फायदे होतात, कायने फायदे होतात. तसंच आपल्या जीवनाच्या आतमध्ये जे कठोरपणा आहे, नफरत आहे, द्वेष आहे, हेव आहे, तो मेरपण, हे सगळं वाईट कर्म आहे. त्या वाईट कर्मापासून दूर होण्यासाठी हे पवित्र शास्त्र वाचल्यावर त्याचे फायदे होतात. हे सार्वकालिक जीवन मिळते स्वर्ग राज्य. मी नियमशास्त्राच्या विरहित होतो तेव्हा मी सगळं होतो, पण आज्ञा आल्यावर संजीवित झाले वेतन भोगावं लागलं. शंकरा सांगितलं पापच वेतन भोग आहे. आपल्या जीवनात दुःख आहे, आपत्ती आहे, समस्या आहे, टेन्शन आहे, राग आहे, चिडचिडपणा आहे. वेतन कसं आहे? पापाचं वेतनच कसं आहे? गरीब इकडे 5 अध्यायामध्ये 17 पासून जर वचन वाचलं तर 21 पर्यंत याच गोष्टी दिली. 15 कर्म आहेत आणि हीच कर्म या शरीरात राग नफरत द्वेषेवा ही अशी घटना आहे. आणि परेशा घटनेचा शब्द वाचल्यावर तुम्हाला सगळ्यांना समजेल. तर इथे मोलाच्या पत्रामध्ये या गोष्टीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. परमेश्वरने ज्या आज्ञा दिलेल्या होत तिकडे चांगलं जीवन होत, पण ते आज्ञा मोडलं तर मरण नाही. उपशी 3 अध्यायामध्ये आदामाला ही आज्ञा दिलेली होती, त्यांनी आज्ञा मोडलं आणि मोडल्यानंतर जे जीवन होत हे हरून गेलं. तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. त्या आज्ञाच परिणाम काय होत? जिथे जीवन होत तिथेच परिणाम मरण असावे. आता जिथे फायदे आहे तिथे नुकसान आहे. म्हणून जिथे जीवन होत तिथे मरण. आता आम्हाला चांगले गोष्टी जिथे होते तिथे आम्ही पापामुळे मरण तयार केलं. आता मरण का तयार केलं? की आम्ही देवाच्या गोष्टी पूर्ण न सांभाळली. कारण पापाने आज्ञाच्या योगे संधी साधून संधी बघितली त्याने. आपण आज्ञा मोडल्यानंतर तो संधी बघतो ना, आपल्याला फसवतो ना आपण पापात करतो. तुम्ही मी सगळे लोक तसंच आहेत. आणि आपल्याला तो संधी बघतो. खाली बसलेलं तर शेतानाचा नुसतं खाली विचार करता तो येणार आणि पटकन दुसरं विचार करून तुम्हाला बाहेर काढतो. पण तुम्हाला सांगणार नाही, थोडीशी प्रार्थना कर, मनचिंतन कर, वचनात राहा, छोट्या छोट्या गोष्टी मला वाटलं निर्माण होती, नफरत निर्माण काहीतरी गरज आहे. अरे कारण ज्या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो पहिला वचनाद्वारे शिकून घ्यायचा. जेव्हा आपण पापात पडतो म्हणजे ठार केलेली आहे. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञाही पवित्र असं आहे. मग आमच्या प्रत्येकाला एक एक शब्दाचा अर्थ पाहिजे. आज्ञा मोशेला निर्गमी सध्या 10 अध्याय दिलेले. आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट शिकायचं. लोक 10 अध्यायामध्ये 27 पासून प्रभू येशू एक आज्ञा आपल्याला सांगतो की पहिलं परमेश्वरा प्रेम कर, स्वतःवर कर, मग बाकी शेजाऱ्यावर. आज्ञा सगळ्यांना दिली आहे. मध्ये 28 अध्याय 19 वचन मध्ये आज्ञा दिल्या तर परमेश्वर आपल्या बरोबर.
विना आज्ञाने परमेश्वर आपल्या जोडीला नाही. आणि परमेश्वर आपल्या जोडीला राहायचं विचार करा, आज्ञाचं पाळलं तर परमेश्वराची उपस्थिती 100% आपल्या जीवनात राहणार आहे. आज्ञावरच आम्ही आमचं जीवन या पृथ्वीमध्ये चालू शकतो. दोन गोष्टी आपल्याला पृथ्वीमध्ये जावं लागतात, एक आज्ञा आणि एक विश्वास. एक आज्ञा आणि आपला विश्वास. जर आज्ञा आणि विश्वास असेल तर आपण त्याप्रमाणे परमेश्वराचे मार्ग नेहमी पाळत असणार. जे उत्तम ते मला मरण असे झाले का? जे चांगलं आहे त्याला मरण कशाला होऊ शकते? आज्ञा कधीच नाही. जे पाप आहे ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगी ते माझ्या ठाई मरण घडवणारे असे झाले. आज्ञाच्या योगी पाप आपल्या हरेक व्यक्तीला परमेश्वराची शिकवण किंवा परमेश्वराचे जे मार्ग आहेत ते पाळता आले पाहिजे. आणि जसे पाळत जाणार आहे तसं परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे त्याचे मार्ग किंवा त्याचं शिक्षण आपल्या प्रत्येकांना भेटणार आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की दही पापाला विकलेला आहे. कारण मी काय करतो ते माझी मलाच कळत नाही. पण आता आपल्यामध्ये पाप असेल ना तेव्हा आपण काय करतो ते आपल्यालाच कळणार आहे. तर तो शैतान जो आहे ना तोच आपल्याला त्या कामामध्ये गुंतवत असतो. मग आपण काहीतरी चुका करतो, काहीतरी पाप करतो, पापामध्ये पडण्याचा प्रयत्न करतो, नाशाचा प्रयत्न करतो. असं आहे आपल्या हरेक व्यक्तीला परमेश्वरने दिलेले शिकवण, परमेश्वरने दिलेले नियम आणि परमेश्वरने दिलेले जे मार्ग आहेत तेच आपल्या प्रत्येकाला ते घेता आले पाहिजे. आणि त्याच मार्गानुसार आपल्या संपूर्ण जीवनामध्ये तो प्रवास केला पाहिजे. असे नाही बघा, जी आपण इच्छा करतो आणि ते मी करीतो असे नाही. जे मला द्वेष वाटते विचार करा. प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे ते आत्मपरीक्षण करावं लागते. जे चुका आहे तेच आपण करतो. चांगलं करायचं ते करता येत नाही, त्याच्यामुळे वादविवाद होतो, भांडणं होतात, नफरत होतात, नेता होतात, द्वेष होते. लोकांचं मत जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आणि परमेश्वराचं जे मत आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. शैतानाचं मत आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आहे. मनुष्य मधल्या भागात आहे आणि या मधल्या भागाचा तो मनुष्य आहे. आणि या मधल्या भागामुळे त्याचं जीवन आहे. देवाजवळ असेल तर त्याला जीवन दिसते, शैतानाजवळ असेल त्याचं जीवन तिथेच खराब होते. अग्रिया माणूस मच्छा मध्ये सापडलेला आहे. अग्रिया आणि माणसाने जर परमेश्वरच्या नियमाप्रमाणे चाललं तर तो मनुष्य परमेश्वरच्या राज्यामध्ये प्रभूच्या इच्छेप्रमाणे तो सार्वजनिक जीवनात प्रवास करू शकतो. हरिया माणसाला दोन गोष्टी दिले, एक स्वर्ग आणि एक नरक. आणि त्या माणसानेच विचार करायचा कुठे जायचं कुठे नाही. जीवन हनुमान 30:15 मध्ये वचन दिलेलं आहे. जीवन व सुख आणि मरण व दुःख, मरण आणि दुःख आज मी तुझ्यापुढे ठेवले. आता आपल्या पुढे परमेश्वराने गेट ठेवलेलं आहे. आपल्याला काय घ्यायचं हे आपण चॉईस करायचं. चांगलं घेतलं तर चांगलं. आता या नवीन वर्षामध्ये तुम्ही निर्णय घ्या. नवीन वर्षाचे 12 महिने आहेत तेच आहे. नवीन काय 11, 12, 13, 14 नाही झाले ना, 15 महिने झाले ना.
ते 12 महिन्याचा वर्ष आहे तो 12 महिन्याचाच होणं, आता काय 13 महिना होणार नाहीये. हरिया आपल्या हरेक व्यक्तीचं विचारधारा आहे ते वचनाद्वारे आहे आणि ह्या पवित्र शास्त्राप्रमाणे. म्हणून त्यांनी वचनात काय केलं, शिकवलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, जीवन व मरण, सुख आणि हे तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. आता आपण काय घ्यायचं ते बघा, सणामध्ये पाळण्या, प्रोग्राम, कार्यक्रम, मौज मजा, हे जर काय घ्यायचं हे तर थोडासा विचार करा की देवाला जे आवडत नसेल तर मी हे केलं तर मला दंड येईल, बरोबर. म्हणून नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीला नवीकरणाची तयारी करा, कारण आम्हाला मच्छामध्ये राहिलेल्या नाही, बरोबर. आम्हाला स्वतःला बदलायचं आहे, स्वतःला चॉईस करायचं. कधी खरंच दुसऱ्या पत्रामध्ये 12:7 वचनामध्ये शैतान हा तुम्हाला होशी मारायला लागलेला. मी वर चांगल्या ठिकाणी चांगल्या गुणात जाऊ नये म्हणून कोणते सांगतो की माझ्या अंतःकरणामध्ये एक सैतानाचा दूत ठेवलेला आहे, कारण मी वर चढलो. आता आपण एखादा व्यक्ती बघा, कोण पुढे वाढायला सुरुवात केल्या तर त्याला खेचतो पुढे. तुम्ही चांगलं म्हणायला लागला तर शैतान तुम्हाला खेचल, मग तुम्ही चांगल्या योजनेत वाईट आणायचं. आपल्या प्रत्येकाला म्हणून मुलांना कधी तिकडे पहिल्या पत्र 3:16-17 वचन मध्ये ते दिलेलं आहे. तुम्हाला शिकायचं आहे जर तिथे शैतान, पण इथे परमेश्वरचा आत्मा आहे. ठाऊक नाही का? वचन 17, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो आता तुम्ही विचार करा, जर आपण या शरीराचा नाश करायला लागलं, बरोबर, तर इथे फार कठीण परिस्थितीतून जावं लागेल. जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचं मंदिर पवित्र आहे, ते मंदिर आहे. तर आमच्या प्रत्येकांना शिकायचं आहे आणि जर आम्ही शिकत आहोत तर आम्हाला देवाने दिलेली मार्ग आहे. तो समजून घेतला पाहिजे. तर आता आपण यापुढे ते कर्म मीच करतो असे नाही, तर माझ्याकडे बसणार काय कर्म आपण नाही करत, जे पाप आहे ती कर्म तीच करते. तुम्ही नाही करत, पाप आहे ना, त्याला जागा दिली असेल आणि नाही केलं असेल तर ते करायला. जर आपल्या शरीरातलं पाप काढलं नाही तर तुमची पावलं तिकडेच काय, आणि जर पाप काढलेलं असेल तर पवित्र ठिकाणी तुमची पावलं जाईल. जसे 119 अध्यायामध्ये 101 वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट
मार्गापासून आता वचन पाळायचं आहे म्हणून त्याच्यातच 105 माझ्या पावला करता दिव्यासारखे माझ्या मार्गावर प्रकाशासारखे बघा त्याच बघा रात्री चालले तरी तुम्हाला तेच सूत्र से 121 आणि सुरक्षित येणे आणि जाणे सुद्धा कारण सर आणि परमेश्वरच्या आज्ञा आणि नियम पाळले आता त्याच्यामध्ये 119 मध्ये 133 वचन आणि माझी पावली स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको मग त्यावेळेला बघा आता आपल्या जीवनामध्ये जर आपल्याकडे देवाचं वचन आहे शिक्षण आहे तर दुष्टाईची कोणती शक्ती आपल्या वर चालणार नाही दुष्टाईची कोणती शक्ती आपल्यावर चालणार नाही म्हणून तो रक्षक देवदूत त्याला आज्ञा देतो कारण तुझ्या सर्व मार्गात रक्षण करण्याची तुझ्याविषयी आपल्या देवदूतांना आज्ञा तुझ्या पायांना विचार करा परमेश्वर आपल्या प्रत्येकांना कशा प्रकारचं संरक्षण देत असतो मग आपण ह्या नवीन वर्षामध्ये जेव्हा एंट्री करत आहे तर पहिलं प्रथम आहे पाप कबूल करा एक एक क्षण 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 शब्दापासून बोलण्यापासून विचारापासून जेवढं काही पाप झालेले आहे त्या पापांची क्षमा मागत पटकन एका क्षणामध्ये आपल्या पापांची क्षमा होते हल्ली मला माहिती आहे की लूकमध्ये 23 अध्यायामध्ये 19 वचनापासून तिथे 2:16 दाखला दिला आता त्याने पापांची कबुली केली जर वचन ते एका माणसाने एक चोर त्याच्यातलं काय सांगते की जर तू देव आहे ना तिला चष्टा केली आपण तसंच आहे देवाची लोक आहे त्याची निंदा चष्टा कधीच करायचं नाही पवित्रांची निंदा करायची नाही मग ते 12:31 वचनामध्ये दिलेलं आहे जो कोणी पवित्र आत्मेची निंदा करेल त्याला क्षमा होणार पुत्राचे केलेलंच आहे पवित्र आत्मी मी पवित्र बनणार आहे 19:16-17 49:26 देवाच्या कोणत्या व्यक्ती विरुद्ध निंदा करायचं नाही तर देव तुमचा पूर्ण नाश करत राहील लक्षात ठेवा हे पण बघायचं प्रार्थने विरुद्ध प्रभूचे सेवकाविरुद्ध काही होत असेल तर ती बायबलची वचन तुमच्या प्रत्येकांना जीवन देणार आहे तर पुढे काय वचन 40 परंतु दुसऱ्याने त्याचा विषय करून म्हणले तुलाही तीच शिष्य झाले असता तू प्रेमाने सुद्धा मिळत नाहीस तुलाही शिष्य झाले आणि देवाला सुद्धा घाबरत नाही आपण असंच करतो तेव्हा नाव असली तर देवाचं वचन प्राप्त होत तेव्हा तू देव होत तुम्हाला हे प्राप्त झाले तो देवच बोलतो शब्द देवाचा बोलणारा देवच बोलतो ते नावीस तुम्ही ते बोला तुमच्याकडे पवित्र आत्मा हा बोल कसे ठेव धार्मिक व्यक्तीचं जीवन हेच आहे
जेव्हा तुम्ही याल तेव्हा माझी आठवण करा, कारण त्यांनी येशूची बाजू घेतली. आपण अगदी पाहून बदली घ्या, कबुली करा, स्वर्ग राज्यात प्रवेश केला जाईल. बऱ्याचसा काळ आहे, बरेचशी वेळ आहे, बरेचसा सवय आहे, आणि जेवढं विचार करतात ते विचार करतात मग तेच देवाचे विचार करा, पश्चाताप करा, मन मोकळं करा, आत्मा शरीर देवाला द्या आणि देवास आपण त्याच्या जोडीला, प्रभूच्या जोडीला देवास म्हणून पहिलं प्रथम शिक्षण घेणं, आत्मपरीक्षण करणं, आपल्या स्वतःच नवीन जन्म तयार करणं. नवीन वर्षाची वाट बघू नका, नवीन जीवनाची वाट बघा. ही आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आला तर आपल्या जीवनाला जीवन म्हणून दिसेल. किंवा साप असतील जोहान साठ असेल, खरी जीवनाची बाकर आहे. जोहान सात आहे 27 वचन मध्ये नाशवंत करण्यासाठी श्रम करून त्यासाठी अन्न टिकणार आध्यात्मिक अन्न किंवा सातशे जीवनाची गरज प्रभू येशू ही खरी भाकर आहे. आणि ह्या भाकरीचा माणूस घेतो, खातो, जिंदगी परिवर्तन करून घेतो. येशूच्या द्वारे आपल्याला जीवनात परिवर्तन आहे, बाकी कशाद्वारे परिवर्तन नाही. ही वाचना आत्मे विरुद्ध आहे, देहाकडे जास्त लक्ष देऊ नका. आत्मने शरीर म्हणजे 28 या दोघांचा नाश भरता होणे म्हणून जबाब विशेष प्रार्थना करूया. नवीन वर्षासाठी हे परमेश्वर पिता हरेक व्यक्तीला नवीन जीवन, नवीन आत्मा, नवीन हृदय व्हावं. आपला आत्मा शब्द शरीर हे पवित्र परमेश्वर दिलेले आहे, त्याचा वापर आपल्या जीवनात चांगला रीते व्हावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. सर्व मंत्र काम करतो सर्वांच उद्या सुरू भेटू प्रभूचे कार्य करणारे तुमची व्यक्ती आपल्या आत्मा शरीर आहे.